कर्जत स्टेशन वर इंद्रायणी एक्सप्रेस येत आहे. आता मी इंद्रायणी एक्सप्रेस मध्ये आहे. आता मी लोणावळा स्टेशन वर उतरली आहे. आता मी खंडाळ्याला रिक्षाने जात आहे. रस्त्यात आपल्याला बरीच चिकीची दुकानं दिसतात. आता मी आमची कुलदेवता वाघजाई देवी मंदिर इथे आली आहे खंडाळ्याला. माझ्या मागे दीपस्तंभ तसेच कुलदैवत दिसत आहे, ग्रामदैवत. आता मी देवीची ओटी भरणार आहे. देवळातील ताई माझी ओटी भरत आहेत देवीची. हिरव्या साडीतील देवीचे रूप खूपच मनमोहक आणि सुंदर दिसत आहे. नमस्कार. शेजारी दुर्गा देवीचीही मूर्ती आहे, आणखीन एक देवीची मूर्ती आहे. या देवीच्या पादुका आहे. देवीचं देऊळ खूप भव्य आणि सुंदर आहे. देवीच्या देवळाच्या समोरच सुंदर वाघ आहे. दुसरा वाघी आहे. ग्रामदेवतांच्या मूर्ती जवळून दाखवत आहे मी. रिक्षाने मी लोणावळून आले आणि आता परत लोणावळ्याला चालले आहे. हा नवीन एक्सप्रेस वे दादांनी मला दाखवला आहे आत्ताच. तर तिथे सनसेट, हां 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 सनसेट पॉइंट पण दिसतो इथून. फारच सुंदर व्ह्यू आहे. पेंटिंग्स केली आहे. एकविरा इथे सुद्धा आहे. आता मी एकविरा देवीच्या पायथ्याला, जे मंदिर आहे एकविरा देवीचं, तिथे समोर उभी आहे. हे मंदिर, पायथा मंदिर, बेहरगाव, एकविरा देवी आई. या आईची मूर्ती आहे. आता मी एकविरा आईच्या पायऱ्या चढायला सुरुवात करत आहे. एकविरेचा उदो उदो, आई एकविरेचा उदो उदो. शाळेच्या मुलांची पिकनिक सुद्धा आली आहे. ती मुलं सुद्धा आता चढायला सुरुवात करत आहेत. पायऱ्यांवर गोंधळी सुद्धा उभे आहेत देवीचे. मी अर्धा डोंगर चढून आले आहे. आता जरा धाप लागली त्यामुळे थांबले. माझ्या मागे शाळेची मुलं बरोबर चढत आहेत. येणारी माणसं मुलाला न्हावून येत आहेत. बाजूला घ्यायचं काही दिसत बर बर. आमचे लोक येतात. घेतली आहे. बर बर बाग. छान छान. थँक्यू. ओके. ओटीची सुंदर दुकानं सर्वत्र दिसत आहेत. नावांच्या सुंदर किचन्स, शिवसेनेचा बोर्ड, सोनी मराठीवरील सिरियलचा बोर्ड. आता पायऱ्या उतरते आहेत त्याच्यामुळे आधार लागत आहे. प्रसन्न वाटतंय डोंगर चढताना. पायऱ्या खूप आहेत. ओटीचं सामान घेत आहे मी. आता देवीच्या पायऱ्याजवळ आले. छान कोंबड्याचं खेळणं आहे. एकविरेचं वाहन कोंबडा आहे असं म्हणतात. पायऱ्या संपत आल्या आहेत. शेवटची पायरी आहे. मी 1 तासात 365 पायऱ्या चढून वर आले आहे. आता आपण आई एकविरेच्या मंदिराच्या बाहेर उभे आहोत. हा बोर्ड, तिथून प्रवेश करायचा आहे रांगेत. आता मी मागील प्रवेशद्वारातून आत प्रवेश करत आहे. अशा प्रकारे आतमध्ये रांगांची सोय आहे. आज शुक्रवार आहे त्यामुळे गर्दी थोडी कमी आहे. स्थानिकांनी सांगितलं की रविवार देवीचा उत्सव, नवरात्रोत्सव, तेव्हा मात्र अमाप गर्दी असते. इथे आतमध्येही बरीच लाईन आहे. माझ्या मागेही आपण पाहू शकता. आणि या बाजूलाही आहे. इथे लाईनीत बसायची सोय आहे. माझे पाय खूपच दुखायला लागले आहेत म्हणून मी इथे बसले. सुंदर घोषणा दिल्या जात आहे. परिसर स्वच्छ राहावा म्हणून एक सुंदर बोर्ड लावला आहे चांगल्या मायनेचा, स्वच्छतेसंबंधी. देवळात
प्रवेशद्वारा जो आई एकविरेचा सुंदर फोटो लावला आहे. वर ढोल वाजत आहे. आपण आता आईच्या गाभाऱ्याच्या अगदी जवळ उभे आहोत. आई एकविरेच्या प्रवेशद्वाराची कमान. छान मोर आहे. आज गाभाऱ्यात शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळे मी इथे सीसीटीव्ही मध्ये फुटेज दाखवत आहे आपल्याला. आई एकविरेचा उदो उदो. बाहेर जाण्याचा मार्ग. आई एकविरा मातेचा प्रसन्न फोटो इथे सुद्धा लावला आहे. आता जाताना खूपच गर्दी दिसत आहे मला. देवळातून बाहेर आल्यावर सुंदर दरी दिसत आहे. वर धुक्याची चादर आहे. फारस नयनरम्य देखावा. आता आपण देवळाच्या बाहेरच्या भागात उभे आहोत. आई माऊलीचा उदो उदो. आई एकविरेचा उदो उदो. आई एकविरेच्या देवळाच्या शेजारीच असलेल्या कार्ले केव्ज च्या दारात आपण उभे आहोत. याला रोज विंडो असे म्हणतात या कोरीव कामाला. इथे बाहेर बौद्ध लेणी आहे. बसलेल्या बुद्धाची मूर्ती, द्वारपाल, सुंदर हत्ती. डाव्या बाजूला ही मूर्ती आहे. हत्तींच्या सुंदर मूर्ती. दोन्ही बाजूला स्तंभ आहेत. स्तंभांच्या ओळी. मोठा चैत्य स्तूप आहे. अतिशय सुंदर व भव्य. शाळेच्या मुलांचा छान किलबिलाट चालला आहे. मला माझ्या शाळेच्या मुलांची आठवण येत आहे. येथे बुद्धाची योगासन मुद्रेतील मूर्ती आहे. जवळ असलेल्या गुफेत. हा गुहेचा भाग मी तुम्हाला दाखवत आहे. छत. बायका नवस फेडाला परडी घेऊन येत आहेत. आता मी मागील सर्व पायऱ्या उतरून पुन्हा परतीच्या प्रवासाला लागणार आहे. कोळी लोकांनी एकविरेची पालखी आणली आहे. होडीच्या आकारात फारच सुंदर. आता बऱ्याच पायऱ्या उतरून मी खाली आली आहे. आता थोड्याच पायऱ्या राहिल्या आहेत. आता मी एकविरा आईच्या डोंगराच्या पायऱ्या सर्व उतरून खाली पायथ्याशी आली आहे. माझा एकविरा आईचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी घरी एकविरा आईचं एक पेंटिंग करायला घेतलं आहे. माझ्या पुढील व्हिडिओत मी ते दाखवणार आहे. ते नक्की पहा. बाय.